अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्तपदी डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारसीमुळे डॉक्टर जावळे यांची नगरमध्ये बदली करण्यात आली. त्यामुळे सदर बदली प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जावळे यांची महापालिका आयुक्तपदी केलेली नियुक्ती रद्द करावी, तसेच त्यांच्या बदलीत झालेल्या अनियमिततेबाबत सक्षम प्राधिकरणाविरोधात कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर आमदार जगताप यांच्यावर राजकीय दबाव आणून बदली प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी जावळे यांची चौकशी करून त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी शाकिर शेख यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. जावळे कोठेही बदलास पात्र ठरत नसताना कनिष्ठ अधिकारी असून ड वर्ग महानगरपालिकेत आयुक्तपदी नियमबाह्यरित्या त्यांची नियुक्ती करण्यात आली. महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे हे वरिष्ठ श्रेणीचे ज्येष्ठ अधिकारी कार्यरत असताना अशा स्थितीत कनिष्ठ वेतन श्रेणीच्या अधिकाऱ्यास आयुक्तपदी नेमणे हे कायदेशीर संयुक्तिक नाही. जावळे यांनी राजकीय दबाव आणून नियमबाह्यरित्या बदली करून घेतली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून सदर नियमांचे उल्लंघन झाले आहे. जावळे यांची बदली करताना त्याचे कारण देण्यात आलेले नाही. महसूल विभाग वाटप नियम 2021 नियम क्रमांक 15 उपनियम 1 आणि 2 चे उल्लंघन करून जावळे यांची मुख्यमंत्र्यांनी बदली केली आहे, त्यामुळे या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेख यांनी केली आहे. श्री पंकज जावळे हे यापूर्वी या ठिकाणी उपायुक्त म्हणून कामकाज केलेलं आहे. अहमदनगर येथून त्यांची सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त या पदावर बदली झालेली होती. त्यानंतर तिथून जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून सोलापूर या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांची 2021 सोलापूर इथून कनिष्ठ मुख्याधिकारी मुख्याधिकारी गड बमधून गट अ या पदावर पदोन्नतीने उपायुक्त अकोले महानगरपालिका या ठिकाणी 2021 त्यांची नेमणूक झाली. ते नेमणूक करताना महसूल वाटप नियम 2015 च्या तरतुदीनुसार कोणत्याही सरळ सेवेतून किंवा पदोन्नतीतून नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याला जे विभाग महसूल विभाग दिलेलं असतं ते महसूल विभागामध्ये 5 वर्ष सेवा करणे हे बंधनकारक होती. त्यानंतर 2021 परत त्या नियमामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली होती. 5 वर्षाची त्यांनी 3 वर्ष केलेली होती. असं असताना श्री जावळे यांनी अहमदनगर शहराचे विधानसभा सदस्य श्री संग्राम जगताप यांच्याकडे शासनात सिफारिश पत्र देण्याबाबत विनंती केली व त्यांनी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री श्री प्रजक्त तनपुरे यांच्याकडे 2021 पत्र देऊन शासनाला विनंती केली. एका श्री पंकज जावळे यांनी माझ्याकडे विनंती केलेली की अहमदनगर महानगरपालिका या ठिकाणी त्यांची आयुक्त पदावरती नियुक्ती करण्यात यावी. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने नागरिक सेवा मंडळ जे आहे त्यामध्ये नगरविकास विभागाच्या दोन्ही अपर मुख्य सचिव आणि प्रधान सचिव आणि नगरपालिका संचालनालयाचे आयुक्त अशा 3 लोकांची समिती पुढे ते प्रस्ताव ठेवण्यात आलेले होते. सदर समितीने सदरचा प्रस्ताव अमान्य करून शासनास सिपाही स्पष्टपणे विरोध दर्शवलं होतं का हे कनिष्ठ मुख्य अधिकारी दर्जेचे होते आणि विभागीय वाटप महसूल वाटप नियमाप्रमाणे यांना त्या ठिकाणी 3 वर्ष सेवा करणे कर्मप्राप्त आहे, ते बदलीला पात्र नाही. त्याचबरोबर अहमदनगर महानगरपालिके येथे त्यावेळीचे विद्यमान आयुक्त श्री शंकर गोरे हे सेवा ज्येष्ठाप्रमाणे सिनियर होते आणि ते सुद्धा बदलीला पात्र नव्हते. असं असताना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या नियम बदलीचे विनियम सगळे डावलून श्री पंकज जावळे यांची आयुक्त अहमदनगर महानगरपालिके येथे नेमणूक केलेली आहे. सदरची नेमणूक हे नियमाच्या विरोधात आहे. प्रत्यक्षात समितीने जे सिफारिश केली त्यामध्ये हेही नमूद केलेलं होतं की अहमदनगर महानगरपालिका या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त हे त्याच्यापेक्षा सेवाज्येष्ठ आहे आणि ग्रेड वेतन ग्रेड हे सुद्धा त्याच्यापेक्षा अधिक आहे. असं असताना जावळे यांची नियुक्ती करणे संयुक्त होणार नाही या सगळ्या गोष्टीकडे नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री यांनी दुर्लक्ष करून श्री जावळे यांची नियुक्ती केलेली आहे. त्याबाबत मी राज्याचे राज्यपाल महोदय यांच्याकडं त्यासंबंधी तक्रार केलेली असून सदर प्रकरणाची चौकशी होऊन त्याची बदली पूर्वीच्या ठिकाणी करण्यात यावी व तसेच त्यांनी राजकीय दबाव आणून बदलीसाठी प्रयत्न केल्याबद्दल शासन नियमानुसार त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई व्हावी. जर शासनाने राज्यपाल महोदयांनी त्या प्रकरणी लक्ष घालून कारवाई न केल्यास मी उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणात दाद मागणार आहे असं मी सांगतो. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.